हरि जय जय राम कृष्ण हरि Oh,
Thank you.
Ah
Thank you.
लाज अभिमान वेधिले जनार्दनी देवकी नंदनुगे माये पायरू झाला संचारू नवल वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल बापर खुमा देवी वरू जीविता जीवनू माझे मणीचे मनोरथ पुरवी कमळ नयनू पायरऊ झाला
संचारुन वर वेधे विंदान लागिले म्हणे विठ्ठल 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 स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा गुरु प्रथमनमन दुसरे चरणा संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस्प्रदिक् प्रदेशं विदिंद्राधिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू आषाढी कार्तिकी सदा नाम अंगनी उभी ठेलिये इतिया जातिया पुसे विठ्ठल के उतागे माय पायर उझाला संचारुनवर वेधे विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल कीर्तन सवी कीर्ता सादर किल्ला भंग विठोबाचा प्राणसख असणाऱ्या ज्ञानराज माऊलींचा आहे. ज्ञानोबऱ्यांची एक अत्यंत हृदयंगम अशी विरह रचना आज आपल्या पुढे गायलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आपली आराध्य देवता असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भीतीची तीव्र उत्कंठा लागल्यानंतर ज्ञानोबऱ्यांच्या अंतकरणाची झालेली दशा अवस्था तगमग आणि तळमळ शब्द शब्दातून उथंबून वाहताना आपल्याला दिसते आहे. सकाळच्या सत्रामध्ये विरहिणी गाण्याचा प्रघात आहे. कार्तिकी एकादशीच्या पर्व कालामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलात. खरं तर आपल्या सगळ्यांच्या चरणावर मी प्रथमतः नतमस्तक होतो.
अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आज या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर, प्रति पंढरपूर म्हणण्यापेक्षा पंढरपूर, कारण नाहीतरी आज आपल्याला वारकऱ्यांना आज आपलं हेच पंढरपूर आहे ना. पंढरपुरातली ती चंद्रभागा तिथं वाकून जाते, इथली सुद्धा चंद्रभागा वाकूनच गेली आहे. विठ्ठल जाते म्हणून आपल्या वारकऱ्यांना एकमेकांच्या पायावर वाकावं लागतं. आपली वारकऱ्यांची परंपरा आहे. इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी या गावामध्ये तसं तर अनेक गावांच्या अंतर्गत वसलेलं हे पवित्र असं स्थळ, हे स्थान विठ्ठल रुक्मिणी मंदिर एवढी भव्यता आहे. इथे एक ऊर्जा आहे जी एवढ्या सगळ्या आमच्या वारकऱ्यांना इथं घेऊन आली, ही ऊर्जा इथे. आणि आपण मंडळी इतके भाग्यवान आहोत की तुमच्या या सहवासामध्ये आज आम्हाला येण्याचा या ठिकाणी योग आला. आदरणीय आमचे परमस्नेही मित्र, वारकरी संप्रदायाचे उपासक, अभ्यासक प्रसादजी महाराज गडदे यांच्या माध्यमातून आमच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग या ठिकाणी आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी अधिक मासामध्ये एक महिनाभर इथे थांबले, त्यांनी गाथा पारायण केली आणि हा सगळा परिसर ते आम्हाला मोबाईलवर दाखवत होते आणि तेव्हापासून आम्हाला मोह आवरत नव्हता इथे येण्याचा. काही स्थानं अशी असतात की तिथे काहीतरी आकर्षण असतं, तिथे काहीतरी ऊर्जा असते आणि म्हणून इथं यावंच, यायलाच पाहिजे होतं. आम्ही वाट पाहत होतो कधी येण्याचा योग येईल आणि योग सापडला. कार्तिकी एकादशीच्या पर्व कालावर आज आपल्या सगळ्यांचे भेटीचे योग आहे. अतिशय सुंदर हे संस्थान आणि भविष्य काळामध्ये विकसित होईलच आणि ते व्हावं अशी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. खरं म्हणजे कोरोनाच्या काळात आपल्याला बऱ्याच जणांना अनेक दिवसापासून तशी परमार्थाची स्वतंत्रता नव्हती तशी, नाही का? अजूनही तशी पाहिजे तशी नाही आहे, पण तरी सुद्धा एक पांडुरंगाची कृपा. आणि म्हणून या माळ रानावर आज आपण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहात. अतिशय सुंदर या ठिकाणी या संस्थांचा विकास आणि त्याचं प्रयोजन या ठिकाणी आपण सगळ्या गावकऱ्यांनी आखलंय. इटोरी असेल, कुंगळा ग्रामस्थ असतील, दिग्रज असेल, ब्रह्मवाडी असेल, दाभा असेल, ही सगळी गावं एकत्र येऊन या संस्थांचा विकास करतील. कारण ही आपल्या भजनाची सोय आहे, ही आपल्या कीर्तनाची सोय आहे, ही आपल्या ज्ञानाची सोय, अध्यात्माची सोय आहे. बाकी जगातलं जेवढं काही दिसतं ना मला, हे सगळं नश्वर आहे, न टिकणार आहे. शाश्वत फक्त इथेच आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, हा म्हणवणी चिंती चरण कमळ, बाप रुखमादेवी वराज. बाकी सगळं जर नास्क पुस्क आहे महाराज, तर जे सत्य आहे ते आपण स्वीकारावं आणि ते सत्य म्हणजे हे आहे. पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन करता आम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर गेलो. काय मोहक आहे महाराज, अशी मूर्ती आहे पांडुरंगाची. आहा, इतकी मन मोहक आहे महाराज, काय सांगू मी आपल्याला. इतकी मन मोहक आहे, वाईट इतकंच आहे फक्त माऊली का ती माझ्याशी बोलत नाही. विठ्ठल आणि अशा या अत्यंत रसपूर्ण अध्यात्म महोत्सवामध्ये पहिल्याच वर्षाच्या या नाम उत्सवामध्ये आज महाराजांच्या माध्यमातून आम्हाला येण्याचा योग आला. त्यांची रामकथा आपण ऐकतोय. आदरणीय हरिभक्ती परायण मला ज्यांच्याविषयी पूज्य भाव आहे, गंगाधरजी महाराज मुंडे, आपल्याच परिसराचं सगळ्यांचं आदराचं स्थान असणारे आदरणीय बंडुदेव महाराज इटोलीकर, दोन गुणी पखावज वादक आदरणीय रामकेसर महाराज, मदन महाराज, आदरणीय बाळू महाराज गडदे, आदरणीय भगवत महाराज, ज्यांचं कीर्तन आपण संध्याकाळी ऐकणार आहात असे आमचे मित्र सोमनाथ महाराज कराळे, उद्या सकाळचं ऐकणार आहात निलेश महाराज वाणी, काही एका होणं बळीर अशी सगळी दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मागे इटोलीच्या आश्रमामध्ये मी आलो होतो स्वामीजींकडे आणि म्हणून आपल्याला मला बऱ्यापैकी ओळखणारी आपण वारकरी या ठिकाणी आहात. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अधिक वेळ न दवडता माझ्या अभंगाकडे थोडंसं प्रवृत्त होतो. मला काही त्याच्यात फारसं काही बोलता येणार नाही, मला त्यातलं काही फारसं कळत नाही, पण एक महाराजांनी या ठिकाणी आता तो ती परंपरा आणि छान परंपरा आहे.
आणि म्हणून त्यांनी सांगितले अभंगावर चिंतन करा, म्हणून थोडासा मी प्रयत्न करतो. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे आणि म्हणून आपल्या समोर काय बोलावं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पित असे भक्ती, त्यामुळे जे तोडकं मोडकं असेल ते फक्त आपण सहन करावं अशी विनंती आहे. विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबांच्या काही विरहिणीची एक पद्धत आहे महाराज. मुळात विरहिणी हा जो प्रकार आहे हा माधुर्य भावातला प्रकार आहे. अनेक जे भाव सांगितले त्याच्यातला माधुर्य भाव हा अत्यंत गोड प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तो भक्त स्वतःला स्त्री भूमिकेत समजतो. परमात्मा हा त्याचा प्रियकर आहे, त्याचा पती आहे, असा एक भाव तो त्याच्या अंतकरणामध्ये आखतो आणि स्त्री भूमिकेतून तो भक्त जात असतो. म्हणून माऊली ज्ञानोबाई नुसते पुरुष नाहीत तर पूर्ण पुरुष आहेत. विषय जिनोनी जिंकले जे शुकाधिक जादुले, असा माऊलींचा अधिकार आहे. पण तरी सुद्धा माऊलींच्या अभंगामध्ये साजनी, माये, बाई वगैरे शब्द येतात. का? ज्ञानोबा पूर्ण पुरुष आहेत पण भक्तीमध्ये माधुर्य भावाला स्थान आहे. विठ्ठल माऊलींची विरहिणी ऐकताना महाराज असं वाटत नाही हे अभंग माऊलींचे असतील. कृष्ण वेधीले विरहिणी बोले, चंद्रमा करी तो उबा रागे माये. कृष्ण वेधीले हा अभंग ज्ञानोबांचा आहे, पण असं वाटतं की जणू एखादी वृंदावनातली भक्ती माता राधाराणीच बोलते का काय? का ज्ञानोबा आहे तंतोतंत त्या भूमिकेत जाऊन बोलतात, त्यामुळे विरहिणी माऊलींची पण असं वाटतं एखाद्या गोपिकेचेच उच्चार आहेत का काय? इतकी छान आहे कारण ती माधुर्य भावातली रचना आहे. आणि माधुर्य भावामध्ये आपण पुरुष जरी असलो तरी आपण भक्तीमध्ये स्त्रीच असतो. किंबहुना पुरुषाने सुद्धा भक्तीच्या प्रांतामध्ये स्त्री भूमिकेतूनच जावं. ते छान सांगितलं जातं एक परंपरेने दृष्टांत. मीराबाई आई साहेब त्या ठिकाणी वृंदावन मध्ये दर्शनाकरता गेलेले असताना जीव गोस्वामी नावाचे फार मोठे महान पंडित त्यांच्या दर्शनाकरता आई साहेब गेल्या आणि मीराबाई आई साहेब त्या ठिकाणी त्यांच्या गुहेच्या बाहेर गेल्या. आतमध्ये जीव गोस्वामी ध्यानस्थ होते. आई साहेब बाहेर उभे राहिले आणि त्यांनी आतमध्ये आवाज दिला की सांगितलं महाराज मी कृष्णप्रेमी मीरा आपल्या दर्शनाकरता आली आहे. तेव्हा आतून आवाज आला, अहो म्हटले मी कुठल्याही स्त्रीचं मुख कमल पाहत नाही किंवा कुठल्याही स्त्रीचं चेहरा तोंड पाहत नाही. मी ठीक आहे, ज्याचे त्याचे व्यक्तिगत नियम असतात, त्याची त्याची नियमावली असते, ज्याचे त्याचे वैयक्तिक नियम असतात. हा अडचण इतकीच आहे फक्त ते सेवेत ते नियम आडवी येऊ नये. पिठाल जेव्हा मीराबाईंना त्यांनी सांगितलं मी कुठल्याही स्त्रीचं मुख कमल पाहत नाही, तेव्हा मीराबाईंनी बाहेरून उत्तर दिलं महाराज आपण जर कृष्णप्रेमी कृष्ण भक्त म्हणून घेताय, आपण जर कृष्ण भक्त म्हणून घेताय आणि तुम्ही स्वतःला पुरुष समजता आणि मला स्त्री समजता, मग आपण कृष्ण भक्त कसे? ताडकण जागेवरून उठले, बाहेर आले, आई साहेबांच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि सांगितलं आई साहेब मी चुकलो, मी कृष्ण भक्ती करत होतो पण तरी सुद्धा माझं गणित चुकलं. काय? मी स्वतःला पुरुष समजत होतो. कोण पुरुष आहे आणि कोण स्त्री आहे महाराज? या जगामध्ये पुरुष फक्त तो एकटाच आहे. उत्तम पुरुष स्वन्य परमात्मेतुदारुत. आणि वेदांत शास्त्राचा नियम असा आहे जो स्वाधीन आहे त्याला पुरुष म्हणा आणि जो पराधीन आहे त्याला प्रकृती म्हणा. विठ्ठल अगदी साधं काय, जो स्वाधीन आहे त्याला पुरुष म्हणा. स्वाधीन म्हणजे ज्याच्या सत्तेने सगळं चालतं. इंद्र चंद्र महेंद्र भयाद अस्तपती अग्नी भयाद तपती सूर्य भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्यू धावते पंचमहा, म्हणून तो परमात्मा पुरुष आहे महाराज. त्याच्या स्वाधीन आहे सगळं. आणि मनुष्य जरी आपण पुरुष जरी असलो तरी आपण पराधीन आहे. ते माडगुळकरांचे शब्द कदाचित लक्षात येत असतील आपल्या, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे माणूस, पराधीन आहे महाराज. इथं आपल्या आपल्यामध्ये काय, आपल्या हाताने काय चालतं? इथे जन्माला येतो, नाईलाज आहे, जगतो, नाईलाज आहे. जीवनात जे काही घडतं ते नाईलाजाने घडतं. मरतो, इच्छा नसते आपली, म्हणजे पराधीन आहोत का नाही आपण? म्हणजे माझं कीर्तन कळतंय ना आपल्याला?
म्हणजे सकाळ सकाळ असं झोपण्याचा कोणी प्रयत्न करू नका, सकाळी सकाळी अगदी. आणि अजून फरार बाकी आपलं नाही का, पराधीन आहे आपण, आपण पराधीन आहेत महाराज. परमात्मा एकटा स्वातंत्र्य त्याला, म्हणून तो पुरुष आहे. आपण प्रकृतीच्या अंतर्गत येतो, म्हणून पुरुष जरी असलो तरी आपण स्त्रीच आहे. साधारणतः पराधीनतेची व्याख्या आपण जर करायला गेलो, पराधीनता म्हणजे काय, अगदी दुसऱ्याच्या अधीन होणं किंवा दुसऱ्याच्या अधीन जगणं. सासूरवासी, सोपा शब्द, सासूरवासी म्हणजे जिला स्वतःच काही स्वातंत्र्य नाही, जी पारतंत्र्यात असते, जिला दुसऱ्याचं ऐकावं लागतं अशी पारतंत्र्यात असणारी ती सासूरवासी. तसं जीवाच्या बाबतीत तुकोबर हाच काय वर घेतात सगळी काकड्या. मज केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही. महाराज आपण पराधीन आहोत, आपल्याकडे स्वातंत्र्यता नाहीये, आणि म्हणून परमात्मा पुरुष आहे, आपण सगळे स्त्रिया आहे. त्यामुळे त्याची भक्ती करताना पुरुषांनी सुद्धा स्त्री भूमिकेतूनच जावं, हा माधुर्य भावातला प्रकार आहे. आणि हे ज्ञानोबांना चांगलं माहिती आहे आणि समाजाला ते कळावं म्हणून माऊलींच्या शब्दामध्ये साजनी, माये, बाह्यो हे शब्द वेळोवेळेला आलेले आहेत विरहिणीमध्ये. मुळात असे आपल्या अंतकरणातली भावना स्पष्ट करण्याकरता शब्द महत्वाचे असतात, शब्दावरून ती व्यक्ती कळते. तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणूस कशावरून कळतो, त्याच्या शब्दावरून कळतो. ती व्यक्ती त्याचं व्यक्तित्व कसं आहे हे जर शब्दावरून कळतं, माऊली म्हणतात ज्ञानोबांचे जे शब्द भांडणारे महाराज, ज्ञानोबांच्या भावना त्याच्यात व्यक्त केलेल्या आहेत. हा, भावना दोन प्रकारच्या आहेत, एक प्रापंचिक भावना आहे आणि दुसरी पारमार्थिक भावना आहे. प्रापंचिक भावना बहुधा आपल्याला सगळीकडे दिसते, ल्यावे खावे बरे असावे सदैव हिची करी हाव संसाराची, जन तरी देखे गुंतले प्रपंच. प्रापंचिक भावना सगळीकडे, मग महाराज हीच भावना सगळ्या लोकांमध्ये का सापडते, त्याचं कारण नाथ महाराज सांगतात. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. आओ, अनेक जन्मापासून त्या विषयाचं सेवन करत असल्यामुळे ते चित्ताला असे काही जडले का त्याच्यातून माणूस सुटू शकत नाही. म्हणून प्रापंचिक भावना सगळीकडे दिसते आपल्याला, सगळीकडे दिसते. पारमार्थिक भावना मात्र क्वचित आढळते. शुद्ध परमार्थाची भावना मात्र आपल्याला फार तुरळक सापडते. मात्र अगदी परमार्थ दिसणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ती तुरळक आढळते, परमार्थिक भावना. माऊली म्हणतात ना, अनिका सारिका बहु बसू, जैसा नजोडे परिसू, का अमृताचा लिशू दैव गुणे. इतकी इतकी दुर्लभ आहे महाराज ती भावना. आणि अशी भावना संतांच्या अंतकरणामध्ये महाराज अनेक जन्मापासून ती स्थित आहे. ज्ञानोबांच्या अंतकरणात पांडुरंगाविषयी अपार प्रेम आहे, केवढी निष्ठा महाराज माऊलींची. देवा, मला तुला एकदा बघायचं, मला तुला एकदा पाहायचं. देवा देवा, वेद तुझं असं वर्णन करतात, शास्त्र तुझं असं वर्णन करतंय, सत्संगात आम्ही असं ऐकलंय. अंतकरणाची अवस्था माऊलींची दृढ झाली. देवा, आता मला तुला बघायचंय. काय प्रेम असेल महाराज. आणि हे प्रेम हे व्यवहारातलं नाहीये, हे अंतकरणातलं भक्तीतलं प्रेम आहे महाराज. व्यवहारातलं प्रेम आज झालं उद्या कमी होतं. व्यक्ती बदलते, वस्तू बदलतात. परमार्थामध्ये व्यक्ती वस्तू बदलत नाही. का गुणरहितम, का मनारहितम, प्रतिक्षण वर्धमानम, विछिन्नम सूक्ष्मतर मनुभवरूपम, आणि अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदजी बोलतात. आणि असं हे प्रेम माऊलींचं पांडुरंगावर जडलं. फार प्रीती होती ज्ञानोबांची पांडुरंगावर. ते प्रेम कसं झालं वगैरे तो स्वतंत्र विषय आहे, पण ज्ञानोबांचं प्रेम भगवंतावर झालं. देवा, मला तुला बघायचंय. काय भावना आहे माऊलींची. देवा, मला तुला बघायचंय.
देवा काही कर पण मला एकदा तुझं दर्शन बघू दे, मला तुला एकदा पाहायचे देवा। काय ऐसे पुण्य होईल गाठी, काय ऐसे पुण्य होईल गजर भक्तीचा।